हिमाचल प्रदेशातल्या मंडी बोट दुर्घटना प्रकरणाला आज एक आठवडा पूर्ण झाला, पण अजूनही व्यास नदीत जलसमाधी मिळालेल्या 16 विद्यार्थी आणि एक टूर गाईडचा अद्यापही शोध लागलेला नाही. शनिवारी लार्जी धरणाचं पाणी रोखून या 17 जणांचा शोध घेण्यात आला, मात्र हे मृतदेह शोधण्यात जवानांना यश आलेलं नाही. त्यामुळे आज शोध मोहिमेसाठी सोनार इक्विपमेंटचा आधार घेतला जातोय. 700 अधिक जण सर्च ऑपरेशन राबवत आहेत. गेल्या रविवारी लार्जी धरणातनं पाणी सोडल्यानं 24 जणांना जलसमाधी मिळाली. सोनार तंत्रज्ञान वापरून नेमकं हे सर्च ऑपरेशन कसं होत आहे पाहूया. व्यास नदीत बुडालेल्या विद्यार्थ्यांच्या शोधासाठी हे तंत्रज्ञान वापरलं जात आहे. साइट स्कॅन कमर्शियल सोनार इक्विपमेंट सर्च ऑपरेशनमध्ये इकोकार्डिओग्राम तंत्रज्ञानानं सोनार मशीन शोध घेते. आजूबाजूच्या ध्वनी लहरी सोनार मशीन कैद करते. एखाद्या ऑब्जेक्टला धडकल्यानंतर येणाऱ्या ध्वनी लहरींचा यामुळे तपास होऊ शकतो, आणि यामुळेच व्यास नदीत बुडालेल्या विद्यार्थ्यांसाठी सोनार तंत्रज्ञान कदाचित उपयोगी पडेल अशी आशा वाटते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.